ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मला विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा नाहीतर माझ्या केलेल्या कारनाम्यामुळे भ्रष्टाचारामुळे माझी अटक होणार आहे असे सतत अनिल परब मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन रडतोय नाक घासताय म्हणून अंबादास दानवे एक नागपूर फिरा मुंबई फिरा संभाजी छत्रपती संभाजीनगर फिरा तुमचा काय विरोधी पक्ष नेता पण राहत नाही म्हणून उगाची वायफळ बडबड बंद करा आणि कार्टून बघायचंच असेल तर आपल्या मालकाच्या मुलाकडे बघा कार्टून कसा असतो हे तुम्हाला चांगलं दिसेल संजय राजाराम राऊत हेही म्हटले की एनडीए मध्ये जोपर्यंत शिवसेना होती अकाली दल होती तरच एनडीए मजबूत होती काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी पण कदाचित सकाळीच 90 थोडी मारल्या असल्यामुळे ते विसरले असतील की निवडणूक आयोगाच्या प्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांकडे खरी शिवसेना आहे आणि ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज एनडीए मध्ये मोदीजींबरोबर उभी आहे पण एनडीएची चर्चा करण्यापेक्षा चिंता करण्यापेक्षा तुमच्या इंडिया अलायन्सचं नेमकं काय झालं त्याची चर्चा सांगा त्याची माहिती द्या साधं त्याचं चिन्ह तरी तयार करू शकलात का बैठकांवर बैठका घेताय आणि एआयडीएमकेच्या बद्दल चर्चा करण्यापेक्षा काल बिहारचे मुख्यमंत्री हे हरियाणाचा इंडिया अलायन्सचा कार्यक्रम सोडून काल पंडितजींच्या जयंती साजरा करत होते बिहारमध्ये याबद्दल थोडं भाष्य करा तुमच्या इंडिया अलायन्समध्ये मग स्वतःचा इंडिया अलायन्स हे ओसाडगाव होत आहे आणि ओसाडगावातले पाटील म्हणून इंडिया अलायन्सवर बोलण्याची हिंमत करू नका म्हणून आमच्याकडे बघण्यापेक्षा स्वतःचं पहिलं घर सांभाळा एवढाच सल्ला दे संजय राऊत असंही म्हणतायत की राहुल नार्वेकर यांच्या कार्यकाळात घटनेचा खून होताना दिसत आहे इतिहासात या कार्यकाळाची नोंद काळ्या अक्षराने लिहिलेली आहे म्हणून तर मी काल हक्कभंग प्रस्ताव दिलेला आहे हे जे काही प्रभाव टाकण्याचं काम सुरू आहे हे जे काही घटनेचं खून आणि हे सगळे मोठे मोठे वाक्य जे वापरले जात आहे ते नियमबाह्य वाक्य आहेत अध्यक्षांवर अशा पद्धतीचं दबाव आणि वाक्य तुम्ही वापरू शकत नाही उद्या कुठलंही प्रकरण अगर कोर्टात गेलं त्या न्यायाधीशवर अगर अशा पद्धतीचा प्रभाव टाकला तर त्या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत आणि आजच्या तारखेला अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेमध्ये आहे म्हणून न्यायाधीशावर अगर तुम्ही असा प्रभाव टाकत असाल तर हक्कभंग समितीकडे हे जाणार आणि ह्या राऊतांवर कारवाई होणार एवढं मी तुम्हाला सांगतो आणि घटनेचा खून कोणी केला हे जरा आपल्या मालकाकडे बघून बोल नैतिकतेचे धडे अगर खरंच उद्धव ठाकरेंनी पाळले असते ना तर त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर आमदारकीचा पण राजीनामा दिला होता कुठे गेला तो आमदारकीचा राजीनामा नैतिकतेचे धडे सांगतात ना आम्हाला मग आत्ताचा आत्ता आमदारकीचा राजीनामा द्या आणि उद्धव ठाकरे किती नैतिक आहे हे महाराष्ट्राला दाखवा काल नागपूरच्या दौऱ्यादरम्यान फडणवीस साहेबांनी हात ओढल्याची घटना म्हणजे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला गेला आणि त्याची फोलखोल झाल्यानंतर तर फडणवीस साहेबांनी स्वतः त्यांना येण्यासाठी आग्रह धरला होता असं व्हिडिओ आहे नेमकं यामध्ये विरोधकांनी हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे कारण आहे का असं कारण का त्यांना फडणवीस साहेबांनाची एक पण चूक सापडत नाहीये ते जेवढं त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतायत तेवढे आमचे फडणवीस साहेब मोठे होत चाललेले आहेत आणि नागपूरमध्ये त्या गृहस्थांनी व्हिडिओ तयार करून सांगितला की मला हक्काने त्यांनी जवळ खेचलं आणि मग आपल्या घराकडे ते घेऊन गेले म्हणून खेचाखेचीची प्रथा हे टीका करणाऱ्या लोकांची जास्त आहे
फडणवीस साहेब यांनी लोकांना आतापर्यंत जवळच घेतलंय, लोकांना मोठं केलेलं आहे, म्हणून खेचण्याची प्रथा आमची नाही, हे विरोधकांची। साहेब दुकानावर मराठी पाट्या लावण्या सक्ती विरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि काल त्या संदर्भात सुनावणी झाली आणि 2 महिन्यात मराठी भाषेत पाट्या लावा असे आदेश दिले आहेत। मी माननीय उच्च न्यायालयाचं अभिनंदन करीन, आभार मानेन। महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्या सहीकडे लागल्यात पाहिजे, हे स्वागतार्ह गोष्ट आहे, आमच्या सगळ्यांना त्याचा पाठिंबा आहे। व्यापारी बंधूंना पण मी सांगेन की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, इथे बहुसंख्य लोक महाराष्ट्र आहेत, म्हणून आपण आपला व्यापार अजून भक्कम पद्धतीने करण्यासाठी, अजून व्यापार मोठा करण्यासाठी मराठी पाट्या लावावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार करावा, त्यासाठी मी न्यायालयाचा मनापासून आभार मानतो। सर विधानसभा अध्यक्ष पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी अनेक पक्षांतर केली आहेत, त्यामुळे पक्षाबद्दल नीतिमत्ता असते ती तपासावी लागेल असं संजय राऊत। नीतिमत्ताचे धडे अगर संजय राऊत देत असतील तर ते त्यांच्या घरात पण राहण्याचे घरमंत लायकीचे नाही। खरं तर डॉक्टर महिलेच्या आरोपाप्रमाणे त्यांनी तर बाहेरच्या पण काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, मग ते घरामध्ये कोणाचा नवरा म्हणून राहू शकतात का? मला असं वाटतं नीतिमत्तेचे धडे, मी तेच बोललो ना, उद्या दाऊदने येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन कायदा आणि सुव्यवस्थेच्या वर धडे देण्याकरता तो विषय आहे। राजकुंद्रांनी संस्कारी चॅनल बघण्यासारखा तो विषय आहे, म्हणून उगाच संजय राऊतांनी नीतिमत्तेचे धडे देऊ नये। उदय सामंत असं म्हणताय की रत्नागिरी सिंधुदुर्ग जी लोकसभेची सीट आहे ती शिवसेनेची आहे आणि शिवसेनाच लढणार आहे, जे कोण आता इथे वक्तव्य करतायत आणि दावे करतायत 6 लाखाने 7 लाखाने भाजपची सीट येईल म्हणून, त्यांना फडणवीसांनी अधिकार दिले हे आपल्याला माहीत नाही म्हणाले, ही जागा शिवसेनाच लढणार ही काळ्या दगडावरची रेग आहे। मला वाटतं उदय सामंत जी आमच्या महायुतीचे नेते आहेत, जबाबदार मंत्री आहेत, त्यांनी असे कुठलेही दावे किंवा महायुती म्हणून आपण आपसात टीकाटीपणी करण्यापेक्षा आपल्या महायुतीच्या बैठका होणार आहेत, त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे प्रमुख नेते आहेत, कोणालाही कुठलीही सीट जाहीर करण्याचा कोणालाच अधिकार नाही, म्हणजे ना आम्हाला आहे ना त्यांना आहे ना कोणालाच नाही आहे। पक्षाच्या आणि महायुतीच्या फोरमवर जी चर्चा होणार, कुठली सीट कशी येऊ शकते, कारण का मोदीजींना हा खासदार देणं आमच्यासाठी महत्वाचं आहे, इकडे कोण कुठे लढणं हा महत्वाचा नाही आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची सीट ही महायुती आणि एनडीएचीच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काही आकडे मांडलेले आहेत, आमच्या जिल्हाध्यक्षांनी भूमिका घेतलेली आहे, आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्या सगळ्यांवर आहे की ही सीट कमळ ह्याच चिन्हावर गेलं पाहिजे, म्हणून मला वाटतं की उदय सामंतजीने घाई करू नये, आपल्या पक्षाच्या बैठका होतील, जेवढ्या आमच्या भारतीय जनता पक्ष म्हणून बैठका झाल्या त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी आमच्यावर फार दबाव टाकलेला आहे आणि त्यानुसार आम्ही पक्ष वरिष्ठांकडे कळवलेला आहे, म्हणून उदयजींनी बिलकुल जास्त घाई करू नये आणि त्यांची इच्छाच आहे ना की त्यांच्या भावानी ही निवडणूक लढावी, तर तुम्ही शिंदेसाहेबांवर राहा, त्यांना बीजेपीमध्ये पाठवा, कमळ चिन्हावर आहे लढू मग आपण, कशाला घाई करतात, ते अधिकृत कुठल्या पक्षामध्ये नाहीयेत असं मला वाटतं, त्यांचा मोठा म्हणजे किरण सामंत जे आहेत ते कुठल्या पक्ष, त्यांना बीजेपीमध्ये पाठवा, मग आमचे पक्षश्रेष्ठी विचार करतील, मग कोण दुखवणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।